project. The next concept and the new concept is that one. So the concept of our electric control products. Right? Just from the definition, board or ice really, the electric control product is nothing but. It is the. Cross between the three vectors. If there are three vectors, A bar, B bar, and C bar is there, then the electric control product is defined as. Does anybody get that? A bar cross B bar cross C bar. That is equal to. And if you want to find the sign of the electric right half. How to remember that one? Simple manner. Does it get that? K. Yeah, the question that I got there. Helium that is a bar, B bar, and C bar. This is the vector. A bar, B bar, and C bar. The answer that I got is a bracket money. A bar dot B bar dot C bar. Minus. Yes, what is it? The two vector that may be changed correctly. Change the upper yellow. The other type of vector tomorrow. आता तुम्हाला काय भेटणार बघा जर आपण चेंज केलं तर यामध्ये ए बार डॉट बी बार सी बार च्या जागी तुम्हाला काय भेटणार इथे सी बार येणार आणि बार काय भेटणार बी बार हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी सिक्वेन्स मध्ये ए बार बी बार सी बार तर पहिले बघा इथे तुम्हाला शेवटच्या वर्षात कसं येत कॉलेजच्या मध्ये फर्स्ट वन ए बार बी बार सी बार दिस वन तर यामध्ये काय करायचं या दोघांना ब्रॅकेट मध्ये ए बार डॉट बी बार डॉट सी बार हा सुद्धा डॉट मध्येच आहे मध्ये मायनस आणि या साईडला फक्त काय करायचं नेहमी या दोघांना काय करायचं इंटरचेंज करायचं इंटरचेंज म्हणजे तुम्हाला काय भेटणार मध्ये ए बार सेम राहणार मध्ये काय राहणार सी बार आणि बार कोण असणार बी बार हे फॉर्म्युला इज अ फॉर्म्युला इट इज सेड टू बी द वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट जर आपल्याकडे तीन वेक्टर असतील ए बार बी बार सी बार तर तीन मध्ये आपल्याला वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट असा काढता येतो अजून महत्वाचं काय याच्यामध्ये ज्यावेळेस आपण वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट काढणार तर आपल्याला शेवटचा आंसर सुद्धा काय भेटणार वेक्टरच भेटणार बरोबर आहे ना जसं मागे आपण याच्यामध्ये काढला होता हा काढला होता ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार सॉल्व करून काय आली होती स्केलर व्हॅल्यू समजा 25 मायनस 25 व्हॉट एव्हर व्हॅल्यू काहीतरी नंबर आला होता पण याच्यामध्ये आता ज्यावेळेस आपण याला सॉल्व करणार तर आपल्याला काय भेटणार वेक्टर क्वांटिटी भेटणार काय भेटणार आहे वेक्टर क्वांटिटी त्यामुळे याचं नाव काय आहे वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट आता घ्यायचं कसं हे सांगायची गरज नाही सरळ सरळ तुम्हाला हे जे क्वेश्चन असतात ते तर व्हेरीफाय करा व्हेरीफाय म्हणल्यावर एल एच एस इज इक्वल टू आर एच एस असा दाखवा असा प्रश्न किंवा तुम्हाला काय शो दॅट म्हणल्या तरी तुम्हाला इकडच्या साईडला घेऊन इकडच्या साईड काय करते दाखवत नाही दिस वन तर दोन प्रकारचे क्वेश्चन याच्यावर असतात एक तर व्हेरीफाय करा या रिझल्टला किंवा काय करा तुम्हाला याच्यामध्ये शो दॅट करा दिस वन पुन्हा आता याचे काही प्रॉपर्टीज आहे त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी जी आहे फर्स्ट प्रॉपर्टी की यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी अशी आहे की ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू जसं आपल्याला माहित आहे की क्रॉस प्रोडक्ट हा काय असतो डायरेक्शन चेंज केली की चेंज होतो जसं की ए बार क्रॉस बी बार ला आपली काही मायनस टाइम्स बी बार क्रॉस ए बार म्हणजे ज्यावेळेस वेक्टरची डायरेक्शन चेंज केली तर फरक कुठे पडणार साईन मध्ये हा भेटणार मायनस म्हणजे फेदारा उलटा तर मायनस साईन आला आणि डायरेक्शन काय झाली चेंज बी बार क्रॉस ए बार त्याप्रमाणे येथे सुद्धा वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये याला एक वेक्टर कन्सिडर करा आणि बी बार क्रॉस सी बार ला दुसरा वेक्टर कन्सिडर करा आता दोघांच्या मध्ये काय आहे क्रॉस गेलं तर मला लिहायचे असेल याचं जर डायरेक्शन चेंज केलं की तर मला काय भेटणार सर्वात पहिले काय भेटणार मायनस राईट आहे त्यानंतर काय भेटणार बी बार क्रॉस सी बार पहिले येईल नंतर काय भेटणार क्रॉस किती ए बार त्याची पहिली प्रॉपर्टी आल्याच्या म्हणजे ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चन मध्ये ज्याची डिमांड असती त्याप्रमाणे आपल्याला काय करता येईल या दोघांची डायरेक्शन सुद्धा काय करता येईल चेंज करता येईल आणि जर डायरेक्शन चेंज केलं तर फरक कुठे पडणार फरक आपण पडेल का साईन या कसं प्लस काय त्याच्या भागात मायनस आहे तर हे दोन वेक्टर इक्वेशन त्या भागात चेंज वेक्टर ए बार को एक वेक्टर कन्सिडर करो और बी बार क्रॉस सी बार को दूसरा वेक्टर कन्सिडर करो दोनों की डायरेक्शन यदि चेंज होगी तो फर्क कहां पड़ेगा उसके साइड पे ये अगर से प्लस है तो ये क्या आएगा माइनस तो वेरी सिंपल हो नाउ द सेकंड वन इज दैट ये आई क्रॉस जे क्रॉस के ये सबसे इंपॉर्टेंट प्रॉपर्टी इज इक्वल टू कितना जीरो जैसे कि तीनों वेक्टर्स थ्री डायमेंशनल जगह में अपन पाइल है
This vector I bar is associated with x axis, it is associated with j axis, also j is the y axis, and here we have to get the z axis. So, these are the three things mutually perpendicular. So, mutually perpendicular, and if we have to cross this vector triple product, how much is the triple product? That is equal to 0. So, this is j bar la bar, and I bar. So, k bar la bar, and I bar. Either equation change. So, these are the unit vectors. ये तीन ही यूनिट वेक्टर्स का वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट कितनी बेटा दैट इज इक्वल टू बी 0 अलग सर क्या बेटा दैट इज इक्वल टू 0 इधर आओ दोस्तों त्यानंतर दूसरी प्रॉपर्टी ऐसी है चाहोगे कि जैसा डेफिनेशन में ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार है जैसा अगर आपने ला बी बार क्रॉस सी बार क्रॉस ए बार आला तर इथे सुद्धा आपल्याला तीच डेफिनेशन वापरता येईल जसं तुम्हाला मी शॉर्टकट सांगितलेले त्याप्रमाणे या तिन्ही वेक्टरचा वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचे डेफिनेशन आपल्याला या फॉर्म्युलानुसार लिहिता येतो जसं मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलं क्वेश्चन मध्ये असं झालं तरी काय असेल बी सी ए एकत्रित केल्यानंतर सांगा वाटा वाटत असतो किती वेक्टर्स तीन वेक्टर असेल तर काय कसा पहिल्यांदा स्टार्टिंगला बी सी ए या सिक्वेन्स मध्ये बी सी ए मग काय करायचं याला मध्ये काय माइनस आता काय करते या दोन वेक्टरला काय करते चेंज करते तो वेक्टर चेंज करते तर काय करायचं म्हणजे इट इज इक्वल टू बी बार डॉट ए बार आणि बाहेर काय भेटतात अलक्षात तर हे याचे असे काही प्रॉपर्टीज आहे एवढं काय याच्यामध्ये एवढं प्रॉपर्टी जरी पाहिलं संपला अलक्षात तर ही प्रॉपर्टी सर्वात महत्वाचं डायरेक्शन चेंज केलं तर माइनस मध्ये फरक पडणार आणि एक शेवटची प्रॉपर्टी आहे जर उगा आपला पाहतोय याच्यामध्ये A bar cross B bar cross C bar is not equal to A bar cross B bar cross C bar. अजय हाँ अदाह बताऊँ साइड का कारण का अपन पहले लाए स्केलर ट्रिपल प्रोडक्ट में दे डॉट अनि क्रॉस है वो तो इंटरचेंज हो इंटरचेंज हो तो नहीं साइड पे क्या नहीं बस दूसरे लेक्चर का दो मिनट कारण शेवर सा लेक्चर है आज संपूर्ण नहीं बिल्कुल ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार ला जर कोणाची इच्छा असेल तर ते काय करू शकतो बी बार ला बाहेर काढून ए बार क्रॉस सी बार लिहिता येईल त्याला किंवा अजून त्याला चांगला वाटत नसेल सी बार ला बाहेर काढून ए बार क्रॉस बी बार असं लिहिता येईल तर या तिघांचा मीनिंग कसा आहे सेम कारण त्याच्यामध्ये प्रॉपर्टी तशी की स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये डॉट आणि क्रॉस हा इंटरचेंज होतो म्हणजे त्याला आपण इंटरचेंज करता येईल त्यावेळेस त्याच्या व्हॅल्यूवर फरक पडणार नाही याची व्हॅल्यू जर 25 आली तर याचे पण काय ना 25 याचे पण काय भेटा 25 भेटा व्हॅल्यू मध्ये फरक पडणार नाही त्यामुळे ती प्रॉपर्टी ऑफ दिस क्वेश्चन डॉट अँड क्रॉस आर इंटरचेंजेबल इन स्केलर ट्रिपल प्रोडक्ट वेअर आता कंपेअर करा वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये जर पाहिलं तुम्ही तर आपण या तीन वेक्टर मध्ये पहिले असा क्रॉस होता आता या क्रॉस जर चेंज केलं म्हणजे कसं बी बार क्रॉस सी बार मध्ये ना घेता पहिले आपण ए बार क्रॉस बी बार मध्ये घेतला नंतर क्रॉस सी बार सोबत घेतला तर याचा रिझल्ट आणि याचा रिझल्ट काय बेटा वेगळा बेटा डिफरंट बेटा डिफरंट असल्यामुळे आपण सांगताय हे दोन्ही एकमेकाला काय आहे इक्वल आहे म्हणजे सरळ सरळ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये जसा डॉट अँड क्रॉस इंटरचेंजेबल होते तसा वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये क्रॉसला तीन वेक्टरच्या क्रॉसला चेंज करता येणार नाही कारण आपण थोडा जरी चेंज केलं तर त्यांचे व्हॅल्यूज काय भेटा डिफरंट म्हणजे आता याला कसं करायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पहिले काय काढायचं याच्यामध्ये बी बार क्रॉस सी बार वरी बघून घ्या बी बार क्रॉस सी बार काढला तर काय भेटतात एक वेक्टर कारण क्रॉस मध्ये नेहमी काय भेटतो वेक्टर आय जे के मध्ये वेक्टर भेटेल मग त्याचा क्रॉस क्रॉस घ्यायचा ए बार सोबत म्हणजे ए बार क्रॉस आणि हे आलेला वेक्टर पुन्हा त्याचा काय करायचा डिटरमिनंट काढायचा त्याला इक्वेशन नंबर किती 1 या साइड त्यानंतर काय ए बार डॉट सी बार डॉट प्रोडक्ट पाहिजे डॉट प्रोडक्ट केलं तर काय म्हणतात काय म्हणतो स्केलर स्केलर म्हणजे काय नंबर तर हे नंबर येणार आणि तुला बी बार काय वेक्टर आहे तर त्या बी बार त्या नंबरने त्या बी बार काय करायचं मल्टिप्लाय करायचं पुन्हा ए बार डॉट काय काढायचा बी बार काय भेटेल स्केलर त्याला कशाने मल्टिप्लाय करायचा सी बार मग हे आलेली व्हॅल्यू हे आलेला वेक्टर आणि हे आलेला वेक्टर याच्यातून काय करायचं मायनस करायचं मायनस केल्यानंतर त्याला इक्वेशन नंबर 2 आणि बघा फ्रॉम 1 एंड 2 दोन्ही इक्वल आहे का नाही शो दॅट म्हणल्यावर इक्वल असेल आणि व्हेरीफाय म्हणलं तर बघावं लागेल आले तर सांगावं लागेल नसेल तर काय असेल हे आलं
एकदम सिंपल है याच्यामध्ये ही प्रॉपर्टी कळली का तुम्हाला की जसा ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार आहे इनी वेक्टर मध्ये क्रॉस आहे पण जर आपण बी बार क्रॉस सी बार च्या जागी जर आपण क्रॉस ला इंटरचेंज केलं पहिल्यांदा ए बार क्रॉस बी बार नंतर मग क्रॉस सी बार काढला ते दोघांची व्हॅल्यू मध्ये फरक पडणार डिफरंट राहणार त्यामुळे टेक्निकल इक्वल नाही जसा स्केलर मध्ये होता डॉट आणि क्रॉस ला इंटरचेंज केलं तर व्हॅल्यू मध्ये फरक पडत नव्हता पण याच्यामध्ये दोन वेक्टरचा क्रॉस मध्ये जरी आपण बदल केलं तर व्हॅल्यू सेम येणार नाही आता सर प्रॉपर्टी बघा इथं पुन्हा पहिल्यांदा प्रॉपर्टी पहिली प्रॉपर्टी काय की जर आपण वेक्टर ट्रिपल प्रॉडक्टची डायरेक्शन चेंज केली तर त्यावेळेस फरक कुठे पडणार साईन मध्ये म्हणजे उलटा केलं तर दुसरी प्रॉपर्टी अगर से तीनों युनिट वेक्टर्स आहे उनका वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट ऑलवेज कितना आएगा जीरो सेकंड प्रॉपर्टी थर्ड प्रॉपर्टी की डेफिनेशन के हिसाब से ये तो ये भी ऐसे तीन वेक्टर से अगर वेक्टर की पोजीशन चेंज हो गई पहले बी फिर सी फिर ए फिर अगेन आप सेम डेफिनेशन अप्लाई कर सकते बाय यूजिंग वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट एंड नाउ फोर्थ वन इज अ वेरी सिंपल वन की द क्रॉस आर नॉट इंटरचेंजेबल दो वेक्टर के बीच में क्रॉस को हम इंटरचेंज नहीं कर सकते इसका मीनिंग टोटली क्या हो जाएगा तो दीज आर द प्रॉपर्टीज Now, on the basis of that properties, we have to solve the remaining problems in that exercise. You can put such a little bit. The junior union, like a Malay word. Okay? Right. So, we want some. Give me one thing. Put some little time in the design. संपला सर्वात मोठा चॅप्टर हा संपून जाईल आपला त्यानंतर तुम्हाला जास्त वेळ लागणार ओके फाय पॉईंट फाय चालू आणि क्वेश्चन नंबर सेव्हन पर्यंत आपण आलो होतो तर तुम्हाला मी इथं दिली
प्रत्येक सॉल्व करते हैं पहले फर्स्ट क्या पॉइंट कर बी बार क्रॉस सी बार रिटर्न आई जे क्यू फिर इसके ऊपर लिखा लीजिए बात क्या निकालेंगे ए बार क्रॉस बी बार क्रॉस क्यू आर यानी इक्वेशन नंबर वन लिखकर कर पंद्रह वन का सामने होता है इंग्लिश क्या है सामने पहला क्वेश्चन आता है हमारे बगून के तो सर्वात पहले अपन कांडर है चमड़े आर्गन वेरीफाइड नहीं जा सकता वी हैव की आउट फॉर्मेलिटीज तुम्हें करा दे गिवन मॉडल गिवन मुझे दिलेला काय फॉर्मेलिटीज तुम्ही करा आता बी बार क्रॉस सी बार काढणार आहोत आय जी टी बोल बी बार वेक्टर काय व्हाट इज बी बार वेक्टर 3 2 0 के नसेल तर काय घेते 0 त्यांनी प्लस म्हणून सोडून दिला आपण पण सोडून दिला 0 सोडून काय करते का 0 त्यानंतर सी 2 1 3 सॉल्व करायचं आहे काय बघा सर आय 6 - 0 मायनस सा जे 3 3 9 मायनस 0 प्लस सा के आणि किती 3 - 4 राईट तर हे किती झालं आंसर 6i - 9 जे 3 - 4 किती गेली मायनस सा के अरे ते काय होतं सर बी बार क्रॉस सी बार हॅलो आता काय काढायचं इकडच्या साईड मध्ये बी बार क्रॉस सी बार काढला आता काय काढणार ए बार क्रॉस बी बार क्रॉस बघा एकदम सिंपल याच्यामध्ये काहीच नाही तुम्हाला सुद्धा वाटेल की खरंच सिंपल आता याचा क्रॉस कसा बघा समजून घ्या हे याचा क्रॉस म्हणजे आय जे के तर इथे ए बार ला एक वेक्टर आणि बी बार क्रॉस सी बार हे फॉर्म्युला एक वेक्टर जे आपण काढले आहे यस तर पहिले ए बार ला जाईल ए बार ची व्हॅल्यू व्हाट इज द ए बार 1 2 3 आणि व्हाट इज युअर बी बार क्रॉस सी बार म्हणजे एवढा 6 - 9 आणि -1 6 - 9 - 1 हे कोणाची व्हॅल्यू बी बार क्रॉस सी बार ची अरे ला सॉल्व करू शकतो सॉल्व तर काय भेटेल आपल्याला आय मायनस सा 2 9 3 किती 27 प्लस 27 मायनस सा जे काय भेटेल -1 - 18 प्लस सा के -9 - 12 -9 - 12 ओके कितना आंसर बोलो बड़ी तरह से 27 में से 2 गया 25 आए -19 बिकम +19 जे -9 - 12 कितना गया बोलो -9 - 12 -21 ठीक है सो इक्वेशन नंबर 1 तर इक्वेशन नंबर 1 सांगा आता मला सांगा हेच तर तुम्हाला पूर्ण सांगितलं आहे का आता ही साइड जाती कंप्लीट इकडची साइड काढली तर इक्वेशन नंबर 1 सांगा आता काय करते ए बार डॉट सी बार डॉट प्रॉडक्ट घेतली ना सगळ्यांना डॉट प्रॉडक्ट कसं घेतो आय आय का मल्टिप्लिकेशन जे जे का मल्टिप्लिकेशन के बस ए बार सी बार निकालो उसका प्रोडक्ट बी बार के साथ डॉट प्रोडक्ट ए बार बी बार निकालो उसका प्रोडक्ट सी बार के साथ दोनों का माइनस करो तेरा इक्वेशन नंबर बस जोड़ा तरी करूँ डॉट प्रोडक्ट जल्दी लेते हैं जरा संतुलन एक मिनट बगून क्या वही बोर्ड पर ए बार डॉट सी बार करते समय ए बार कितना है आई प्लस 2j प्लस 3k ए बार और बी बार कितना है तो बस 3i प्लस 2j प्लस 0k ए बार 0 ले आया पिछले का इथे एकची टर्म ऑब्सेंट आहे म्हणल्यावर के किती असेल 0 संपलं गुणाकार आय आय का मल्टिप्लिकेशन आय डॉट आय आय डॉट आय 1 तर 3 एका 3 जे डॉट जे 1 ते किती बेजोरी 4 3 0 त्याला मग किती झाला 7 बरोबर माझा ए बार सी बार काढला आपल्याला काढायचा ए बार डॉट सी बार डॉट बी बार अरे दुसरी घेते का ए बार चमत्कार केला म्हणून सांगा ना असं
चमत्कार झाला म्हणून टू आय प्लस जे प्लस थ्री ए हे घेतलं आपण बी बार त्याच्यामध्ये सी बार मला हे करायचं होतं हे काढलं आपण ठीक आहे दोन एका दोन दोन एका दोन तीन त्रिक नऊ किती आला सांगा नऊ आणि दोन अकरा तेरा राईट मग आता हे झाला तेरा थर्टीन कोण ए बार डॉट सी बार किती आला थर्टीन आणि आता बी बार तर बी बार सर्व फिरून द्या बी बार किती आहे थ्री आय प्लस टू जे तर किती भेटणार सांगा तेरा त्रिक एकोणचाळीस प्लस तेरा दोन्ही सव्वीस जे हे आला मला ए बार डॉट सी बार बी बार तुम्ही काय काढणार आता तुम्ही काय काढणार ए बार डॉट बी बार काढून त्याचा प्रॉडक्ट सी बार मग दोघांचं काय करायचं मायनस करायचं आणि मायनस केल्यानंतर बघा इक्वेशन नंबर वन सारखं आला तर दोन्ही इक्वल आहे मिळाला तर व्हेरीफाय बोलत त्यांनी व्हेरीफाय म्हणजे आपल्याला सांगितलं आय का नाही चेक करा मग आपल्या मनावर आपण मनाचे राजा आहेत चेकून सांगतो therefore from 1 and
is equal to A bar, C bar, D bar. A bar, B bar.
Sir, that is a fast growth. But sir, it is a problem. क्वेश्चन नंबर वन सांगू द्या कारण आपल्याला बघायचं दोन रिझल्ट सेम आहे करून जरा वन सांगू द्या. दुसरा पहिले काढावं लागेल ए बार क्रॉस ई बार आय जे के किती ए बार वन मायनस टू झिरो बी बार किती आहे वन टू झिरो अधिकारी संकटात ते आता होईल बरोबर राईट किद्याला मग हे पहिल्यांदा झिरो झाला दुसरा एक झिरो झाला फक्त डायरेक्ट काय भेटणार केस भेटणार आय झिरो आहे जे झिरो आहे है ना आय झिरो का या दोघांचा झिरो येणार जे काय या दोघांचा झिरो फक्त के भेटणार के टाइम काय भेटणार टू प्लस टू किद्याला फोर बरोबर आहे ना आय म्हणल्यावर या दोघांचा झिरो भेटणार मायनस जे मतलब ये दोनों का झिरो मिळेगा तो खाली के मिळेगा ये दोनों का मल्टीप्लिकेशन टू माइनस ऑफ माइनस प्लस टू टू प्लस टू कितना होगा है क्या ये देखो अंदर वाले को यहाँ की आय दोनों का गुणाकार करेंगे तो तुमको कितना मिलेगा जीरो फॉर्मूले का माइनस टू इंटू जीरो 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 में से जीरो गया जीरो उसी तरीके से जे भी वैसे मिलेगा तुमको जो निकालने का है जे के नीचे की कॉलम छोड़ो और ये रो छोड़ो ये दोनों का मल्टीप्लिकेशन वन इंटू जीरो जीरो माइनस वन इंटू जीरो 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 में से जीरो क्या जीरो जे भी क्या आ गया जीरो बचा गया आप के तो के कैसे लेंगे अपन के के की कॉलम छोड़ो के की रो छोड़ो ये दोनों का मल्टीप्लिकेशन टू प्लस टू मतलब कितना आएगा फोर फोर के मतलब एक्चुअल कितना है फोर के मतलब ये कितना है जीरो का आय है जीरो का जे है और प्लस का फोर आय जे है मतलब कैसे जीरो विसरू ना जातील आहे पण लपलेला आहे
तुम्हाला काय विचारलं तुम्ही लवकर सांगा तुमचा तर माझ्या अंतर लवकर येतो मग झिरो मायनस एट प्लस के झिरो विचारला मग मायनस चा फोर आय प्लस चा एट जे इक्वेशन नंबर फ्रॉम वन अँड टू दोन्ही इक्वल आहे का सेम आहे का विचारलं तरी आर द रिझल्ट सेम सांगायचं फ्रॉम वन अँड टू नसणार आपल्याला पहिलीच माहित होतं उगत त्याचा आपण काहीतरी एंटरटेनमेंट करत होतो आपण फ्रॉम वन अँड टू ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज नॉट इक्वल टू ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार कारण प्रॉपर्टी मध्ये काय जर आपण क्रॉसला इंटरचेंज करेंगे तो स्टेप दोन की वैल्यू कैसी आएगी डिफरेंट है बहुत जल्दी मुलाकात करते हैं लास्ट क्वेश्चन एक्सरसाइज सा last question show that what was it again we were called plus equal to 0 ऑनलाईनच्या मुलांना पुन्हा लिंक पाठवणार आहे त्यांनी पुन्हा राहायचं